न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन कोपरगाव शहरातील सप्तर्षी मळा या ठिकाणी गेल्या पाच वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून अद्ययावत बाजार ओटे नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आले खरे मात्र येथे भाजीपाला किराणाच्या वस्तूंचा बाजार भरण्याऐवजी ठिकाणी तळीरामांचा बाजार कचऱ्याचा बाजार आणि मेलेल्या जनावरांचा बाजार भरत असल्याचे चित्र दिसून येत आहे ज्या कारणासाठी सदर बाजार ओटे बांधण्यात आले होते तो उद्देश अद्याप साध्य झाला नसून आजही शहरातील बाजार रस्त्यावर बाजार तळ या ठिकाणी भरताना दिसत आहे नागरिकांच्या करातून बनलेल्या कोट्यवधी रुपयांच्या या बाजार ओट्यांचा उपयोग शहरातील दारूच्या पार्ट्या विविध प्रकारचा नशा आणि बेकायदेशीर कामे करण्यासाठी होत असल्याने हे बाजार ओटे नशा केंद्र बेकायदेशीर कामाचा अड्डा बनल्याचे दिसून येत असून येथील स्थानिक नागरिकांना तळीराम आणि नशा करणाऱ्या तरुणांचा रोज मोठा त्रास सहन करावा लागतो सदर ठिकाणी होत असलेल्या बेकायदेशीर कामांना आळा घालण्यासाठी आणि त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी येथील नागरिकांनी नगरपालिका पोलीस प्रशासनाला तक्रार केली असून मात्र यावर ठोस असे पावले अद्याप उचललेली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे याच भागातील रहिवासी असलेले शिवसेनेचे माजी शहर प्रमुख यांनी माध्यमांसमोर आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी बाजार ओट्याची सध्याची धक्कादायक परिस्थिती सांगितली असून या ठिकाणचा बाजार सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी रखवालदार नेमण्याची मागणी नगरपालिकेकडे केली असून सदर ठिकाणची साफसफाई करावी नगरपालिकेकडून शहरातील जमा केलेला कचरा या ठिकाणी टाकण्यास बंद करावे पोलिसांनी या ठिकाणी घालावी आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या आहेत सदर मागण्या एक महिन्यात मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येऊन या ठिकाणी असलेला साचलेला कचरा बाटल्या मुख्याधिकारी यांच्या खुर्चीवर टाकण्याचा इशारा यावेळी भरत मोरे यांनी दिला आहे गेल्या पाच वर्षापूर्वी नगरपालिकेने भाजी मंडईचे ओटे कोपरगावातल्या नागरिकांसाठी बांधले त्यावेळेस सुद्धा मी या भाजी मंडईच्या ओटेला विरोध केला होता विरोध करण्याचं कारण असं होतं जागा खूप मोठी आहेत आणि जी पूर्वी जी आपली भाजी भांडई बांधली आहे तीच जर तुम्ही व्यवस्थित त्याचं आस्थापन करू शकत नाही विनाकारण नगरपालिकेत नगरपालिकेने करदात्यांकडून कर कर वसूल करून विनाकारण हा खर्च वाया जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं हे हो बांधून सुद्धा सोमवारचे बाजार आजही रस्त्यावरच भारतात बाजार तळातून ते व्यापारी उठवले आहेत आज ते सत्तर शिमाळ्यामध्ये शिवसेना प्रमुखांच्या प्रवेशद्वारापासून डीएन मार्ट समोर मुळे हॉस्पिटल असेल तिथून तर या बाजाराच्या तोंडापर्यंत या भाजी भांडाईच्या वाट्याच्या तोंडापर्यंत तिथपर्यंत बाजार भरतो आणि त्याच्यापुढे जाल तर सगळे ओस पडलेले आहेत मग नगरपालिका प्रशासन करतं काय मग दरवेळेस इशारे द्यायचे दरवेळेस निवेदन द्यायचे दरवेळेस गल्लीतल्या आमच्या महिलांनी जायचं दरवेळेस तिथं आक्रोश तांडव करायचं फक्त नगरपालिका प्रशासना मला आश्वासन देते आज या मीडियाचे मी खरोखर आभार मानतो माझ्या मीडियातल्या या सर्व मित्रांनी इथं येऊन त्यांनी फुटेज घेतले त्यांनी पण सुद्धा परिस्थिती बघितली आज परिस्थिती अशी आहे का अनेक दारूच्या इथं पडल्या आहेत कचऱ्याचा खत झाला आहे नगर परिषदेचे सुद्धा आरोग्याचे कर्मचारी सुद्धा कचरा गोळा करतात आणि याच ठिकाणी आणून कचरा टाकतात कित्येक वेळा आरोग्य विभागाला आम्ही सांगितलं आहे मनाईमध्ये कचरा घेऊन जाण्याऐवजी इथं जाणून तो कचरा टाकला जातो मेलेले जनावर सुद्धा उचलतात इथंच टाकले जातात आत्ताच माझ्या पत्रकार बंधूंनी मला मीडिया माझी बाईट घ्यायच्या आधी मला सांगितलं भरत भाऊ तुम्ही म्हणता इथं बाजार भरवा पण बाजार भरवण्यासारखी परिस्थिती नाही आहे इथं साप सर्प निघू शकतात इतका काचांचा थर पडलेला आहे आणि किती वेळा साहेब तुम्ही आम्हाला आश्वासन द्या ना नगरपालिकेचं ह्या जनतेनं फक्त तुमच्या आश्वासनाकडे बघायचं का पण मी तुम्हाला सांगतो एक महिना मी तुम्हाला मुदत देतो आरोग्य विभाग असेल सीओ साहेब तुम्ही असाल तुम्ही फक्त दरवेळेस आमच्या तोंडाला पानं पुसतात पण आता आम्ही हे कपून घेणार नाही तुम्हाला एक महिना मुदत देतो एक आत एक महिना ही मुदत तीस दिवस खूप झालेत तुम्हाला सगळ्यात महत्वाची इथं सगळं गचपण काटे वाढलेले आहेत डुकरं असतील गाडवा असतील खराब झालेले कुत्रे सगळे गावचे कुत्रेही इथे येतात कारण रात्री ज्या हॉटेल्स बंद होतात ते हॉटेलवाले लोक अंडा भुजीवाले असतील मांसमच्छीवाले असतील ते सगळा कचराही दाऊन टाकतात त्याच्यामुळं भटके खराब झालेले कुत्रे ते खाण्यासाठीही ते येतात आणि रात्रभर त्या कुत्र्यांचा सुद्धा त्रास ह्या शहर आमच्या या भागातल्या नागरिकांना होतो तुम्हाला मी एक महिन्याचा पुन्हा सांगतो एक महिन्याचा मी तुम्हाला इशारा देतो हे सगळं गचपण हे काटे साफ करा आणि लोकांना तुम्ही सक्ती करा छोटे मोठे जे किरकोळ व्यापारी जे बाजारात रस्त्यावर बसतात गल्लीमध्ये त्यांनाही तुम्ही सक्ती करा त्यांना या भाजी मंडईच्या ओट्यावर भाग पाडण्यासाठी तुम्ही त्यांना सक्ती कारण जे खरेदीदार आहे त्यांना सुद्धा मी विनंती करतो कोपरगावकरांनो भाजी मंडईचे ओटे आपल्या करातूनच बांधलेत मग हा फायदा आपल्याला उपयोग आपल्याला झाला पाहिजे त्यासाठी तुम्ही सुद्धा जे छोटे मोठे व्यापारी रस्त्यावर बसतायत त्यांना सुद्धा सांगा बाबा तुझ्या भाजी मंडईच्या ओटेवर जाऊन बैस तेव्हाच जा आम्ही तुझ्याकडून खरेदी करू तेव्हाच आपली कोपरगावची बाजारपेठ असेल किंवा आठवडे बाजार असेल तो सुरळीत चालेल साहेब हे काटे सगळे साफ करा अन्यथा माझ्या प्रभागातील लोक नाही कोपरगाव शहरातील सगळेच नागरिक सगळ्यांचा जिवळ्याचा प्रश्न या आज बाजार कुठं भरतो बाजारात काय खरेदी करायची सुरळीतपणा नाहीच आहेत बाजाराची ठेवण नाहीच आहे सप्तर शिमळ्यात निम्मा बाजार भरतो बाजार तळामध्ये तुळजावानी मंदिरापाशी निम्मा बाजार भरतो मच्छी बाजार एकदम अमृत आमच्या त्या बाजूला भरतो आणि जर तो खरेदी असेल त्याला सगळं जर सोमवारच्या बाजारात भेटतं तर त्याला खूप फिरावं लागतं धुळीच्या ठिकाणी जा त्याला जावं लागतं पण पर आजली परिस्थिती अशी सगळं कॉन्क्रीट सुद्धा खाली केलंय मग नगरपालिका प्रशासनाने मनावर घ्या सोमवारी आपले सकाळी आठ ते दहा कर्मचारी तिथं उभे करा प्रवेशद्वारावर बाजारचा तुळजा पशी शिव करा सगळ्यांना शिस्तीनं इथं बसवा तरच आपला बाजार सुरळीत होईल आज नशापान करणारे आज तो एक एक फुटेज घेतला आहे आज तो एक माणूस फुल नशेमध्ये तो झोपला आहे दारूच्या बाटल्याही आजूबाजूला पडले आहेत सिगरेटचे तुटकं पडलेले आहेत चरस गांज्या पिणाऱ्याही देतात लोकांनी सहन किती करायचं म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान देतो एक महिन्याच्या तुम्ही साफ करा नाही तर मग ह्या सगळा का, सगळा कचरा नगरपालिकेत मुख्य अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर टाकल्याशिवाय मी राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्याचबरोबर नगरपालिका प्रशासनाला लक्षात ठेवा हो, एक वर्षापूर्वी सोमवारच्या दिवशी एका तरुणाचा विनाकारण त्याची निगडून हत्या झाली सोमवारच्या भर बाजारामध्ये कारण इथं नशापाणी करणारे चरस गांजा पिणारे अनेक दारुडे गंजडी इथं येतात त्याच्यामुळे विनाकारण एका तरुणाचा मागच्या एक वर्षापूर्वी खून झाला हे गांभीर्यानं नगरपालिका प्रशासनानं घ्यायला पाहिजे नगरपालिका प्रशासनाला मी विनंती करतो तुम्ही एखादे दोन कर्मचारी दोन जमत नसेल किमान एक कर्मचारी जो शरीराने तगडा असेल जो तरुण असेल असा वॉचमॅन जर तुम्ही या ठिकाणी ठेवला त्याच्या हातामध्ये दंडुका दिला त्याला शिट्टी दिली त्याला चांगली अद्यवत बॅटरी दिली मोठी आणि त्याचा त्याला ओळखपत्र जर पोलिस स्टेशनचं काढून दिलं त्याच्याकडे पोलिसांचे सगळे नंबर जर असले जर त्याला कोणाचा त्रास होत असेल तर नक्कीच तो, तो पोलिसांना फोन करेल पोलीस सुद्धा तात्काळ पोहोचतील आणि आम्ही सुद्धा नागरिक इथं जाणारो आमचे सुद्धा नंबर त्याकडे असतील आम्ही रात्री अकरा बारा वाजेपर्यंत आमचं मेडिकल चालू असतं आमचं हॉस्पिटल रात्रभर चालू असतं त्याच्यामुळं आम्ही लगेच तात्काळ तिथं पोचू शकतो त्यालाही आम्ही मदत करू शकतो पण नगरपालिका प्रशासनाने मनावर घेतलं पाहिजे इथं वॉचमन असलाच पाहिजे वाचपन असला तरी थं नाशापाणी बंद होईल सोमवारचा बाजार सुरळीत होईल आणि निश्चितच तुम्ही केलेला जो खर्च आहे करदात्याला सुद्धा त्याचा आनंद वाटेल आणि कोपरगावकरांना सुद्धा आपल्या निवडीचा आपल्या आवडीचा भाजीपाला अन्य धान्य खरेदी कर करता येईल हे नगरपालिकेने हो। लक्षात घ्यावं अन्यथा मी सांगितल्याप्रमाणे एक महिन्याने आम्ही तीव्र आंदोलन करू हे नगरपालिका प्रशासनानं सिओ साहेबांनी लक्षात घ्यावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज सुपर वनसाठी हापी चेक कोपरगाव